नेमकं काय सुरू आहे, साहेबांचे कोणते विचार आणि कोणता संदेश जर तुमच्या मनात येत आहे, तुमच्या ओठावर येत आहे आणि म्हणून ते काही झाकून राहिलेलं नाही, साहेबांचे विचार वगैरे काही नाही, स्वार्थी वृत्तीने इतरांच्यावरती मात करण्यासाठी अशी प्रवृत्ती आता वाढत चाललेली आहे. आणि त्याने आता तर एक्सप्रेस हायवेला बोर्ड लावलाय म्हणतात भावी मुख्यमंत्री म्हणून. आणि या राज्यात तर भावी मुख्यमंत्र्यांचं पेवच फुटलंय, कोण होतंय कोण होत नाही मला माहित नाही, वेळ आणि काळच सांगेल कोण होणार आणि कोण नाही, त्यामुळे अपेक्षा ठेवायला हरकत नाही. सर तुम्ही स्टेटमेंट केलं रोहित पवारांनी नाही, प्रश्न एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नाहीये, जे सुनील शेळकेंनी सांगितलं की रोहित पवारांच्या नेतृत्वात आम्ही तरुण आमदारांनी 22 जून 2022 सह्याचं निवेदन पवार साहेबांना दिलं आणि त्यात असं सांगितलंय की भारतीय जनता पार्टीला आपण सपोर्ट केला पाहिजे, शिवसेना देण्याच्या अगोदर आपणच त्यांना सहकार्य करू. म्हणून सुनील शेळकेंनी दिलेली प्रतिक्रिया ही त्यांच्या अनुभवातून त्यांच्या कृत्यातून आणि त्यांनी त्या समोर घडलेली घटना होती. पण माझ्या माहितीनुसार त्याच्या अगोदर 6 वर्षापूर्वी जिल्हा परिषद पुणेच्या निवडणुका होत्या, त्यावेळेस रोहित पवार यांनी तिकीट मागितलं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या अंतर्गत तिकीट द्यायचं नाही ठरलं, त्यावेळेस त्यांनी भारतीय जनता, तुम्ही तिकीट दिलं नाही तर मी भारतीय जनता पार्टीकडे जाईल अशी अलिखित इनडायरेक्ट अप्रत्यक्षरित्या धमकी देऊन ब्लॅकमेल करून शिरसुफळ जिल्हा परिषद गट 12 मतीचं तिकीट त्यांनी ब्लॅकमेल करून साहेबांचा आदेश आणि साहेबांचा संदेश आणि साहेबांच्या विचाराला 2017 हरताळ फासला होता. त्यामुळे आता जे सुरू आहे हे नेमकं काय सुरू आहे, साहेबांचे कोणते विचार आणि कोणता संदेश जर तुमच्या मनात येत आहे, तुमच्या ओठावर येत आहे आणि म्हणून ते काही झाकून राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांनी साहेबांचे विचार वगैरे काही नाही, स्वार्थी वृत्तीने इतरांच्यावरती मात करण्यासाठी अशी प्रवृत्ती आता वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळं अजून अजितदादांना 3 महिनेही झाले नाही तर हे राज्याचे नेते होऊ इच्छित आहेत असं सुनील तटकरेंनी त्यांच्यावर टीका केली. आणि आता तर एक्सप्रेस हायवेला बोर्ड लावलाय म्हणतात भावी मुख्यमंत्री म्हणून. आणि या राज्यात तर भावी मुख्यमंत्र्यांचं पेवच फुटलंय, कोण होतंय कोण होत नाही मला माहित नाही, वेळ आणि काळच सांगेल कोण होणार आणि कोण नाही, त्यामुळे अपेक्षा ठेवायला हरकत नाही. परंतु अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आतापर्यंतच्या काळात राहिले, त्यामुळे साहेबांचा आदेश आणि साहेबांचा संदेश याला कधीच हरताळ रोहित पवारांनी फासलेला आहे. सर एकत्र